हेलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून। आपण आलेलो होत आज मदुराईमधील आणखीन एका डेस्टिनेशनला, आणि असं ठिकाण की जे ऐतिहासिक ठिकाण आहे। मदुराईमधला जो राजा होऊन गेलेला आहे तिरुवल्लनायकम नावाचा राजा होता। तर नाव पण थोडंसं अवघड आहे, कठीण आहे, कारण आपला या भागाशी काही संबंध नाही आहे म्हणून। तर या राजाचा हा पाठीमागं पाहतोय भव्य असा पॅलेस आहे, आणि हा पॅलेस म्हणजेच या ठिकाणी असलेले भव्य असे या पॅलेससाठी जे खांब आहेत असे भव्य भव्य खांब आहेत, तर ह्यासाठी हे पॅलेस खूप प्रसिद्ध आहे। तर हे पॅलेस आपण आतमधून एक्सप्लोअर करणार आहोत, पाहणार आहोत। माझ्यासोबत पुन्हा एकदा सवय सर आहे, आणि पूर्ण आपली जी ज्ञानेश यात्रा परिवाराचा जो ग्रुप आहे ते पण राहणारच आहेत। चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। ओके, चला मग आतमध्ये एंटर करूया आपण। असा भव्यदिव्य हा पॅलेस पाहतोय आपण, परंतु ह्याची पाहण्याची मजा म्हणजे दिवसा आपण ह्याच्यावरती फोकस करू शकतो, पाहू शकतो, परंतु इथे एक विशेष म्हणजे नाईटला 6:30 आपल्याला लाईट शो पाहायला मिळतो। त्यासाठीच या ठिकाणी आपल्याला चेअर्स वगैरे लावलेले दिसत आहेत। भव्य असा लाईट शो रात्री 6:30 पाहायला मिळेल, आणि आपण शक्य झालं तर संध्याकाळी पण येणार आहोत इथला लाईट शो पाहण्यासाठी। तर थोडंसं पुढे आलेलो आहोत, पुढील भागावरती आपण काही जे अवशेष वगैरे असतील किंवा इथला जे खांब वगैरे आहेत ते पाहणार आहोत। या ठिकाणी जे लाईट शो चालतो त्याचा चार्जेस वगैरे कसे असतात, त्यानंतर लाईट शो जर आपण पाहायला नाही आलो एखादा कदाचित, तर इथं फोटो पण दाखवलेला आहे कशा पद्धतीनं असतं तेव्हा आपण इथून पाहूया बघा। तर एकंदरीत साऊंड अँड लाईट शो अशा पद्धतीनं दिसतो, पहा हा पॅलेस पूर्ण चकाकून निघतो आहे, म्हणजे साऊंडवर हे लाईट शो करतात, डान्स करतील। त्यानंतर इथं पाहूया खाली की इंग्लिश शो डेली शो टाईम 7:45 आणि तामिळ शो म्हणजे गाण्यावरती असेल बहुतेक फीस पण दिलेली आहे, तर 50 रुपये, चिल्ड्रनला 25, स्टुडंट असतील तर 25 रुपये।
हीच जर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर असतं तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी याचं एक मंगल कार्यालय केलं असतं आणि 11,000 रुपये मिळवले असते. या लोकांनी एक जुनी संपत्ती म्हणून नाही नाही खरंच नाही. पेंटिंगच्या अगोदरचा मंगल इथं पाहायला मिळत होता. त्यानंतर व्ह्यू ऑफ द डोमेज ऑफ द प्लेस 9C AD हे सर्व या ठिकाणी फोटोज वगैरे लावलेले दिसत आहेत का ऐतिहासिक. आणि त्या काळचे काही हे रांजणं वगैरे दिसत आहेत का 2000 years back 2000 वर्षापूर्वीचं ते रांगण वगैरे पाहायला मिळतील आपल्याला. हे आजही जतन करून ठेवलेली आठवा आपल्याला पाहायला मिळते. त्या काळी वीट वगैरे जी होती तर 2000 वर्षापूर्वीची बांधकामात वापरलेली ही वीट. त्यानंतर मूर्तीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. भव्य अशी नरसिंहाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल आणि ही सुद्धा त्याच काळातली 2000 वर्षापूर्वीची असेल बहुतेक. त्यानंतर इथे एक मूर्ती दिसते तिरुमल यांची मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. अशाच वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला इथं त्या काळातल्या या अवशेषात सापडलेल्या इथं जतन करून ठेवलेल्या आहेत. त्या शिलालेखावरती माहिती लिहून ठेवलेली आहे. आपल्याला छोटंसं गार्डन पण निर्मिती केलेलं दिसत आहे पहा. हा पॅलेस जो आहे तिरुमल नायक नावाचा राजा होता तर या राजाने 1636 बांधला होता. म्हणजे छत्रपती शिवराय यांच्या कालावधीतच जवळपास या भागामध्ये तो राजा होता आणि ह्यांनी हा पॅलेस निर्माण केला होता. भव्यदिव्य असा हा आतमधून पाहिल्यानंतर पॅलेस पाहायला मिळतो आहे. तुम्ही जर मदुराईला आले तर नक्की या प्लेसला व्हिजिट करू शकता. चला तर मग आता या व्हिडिओमध्ये थांबायची वेळ झाली. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला नक्की असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया, पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि ज्या राज्यामध्ये आलेलो आहोत जय तामिळनाडू.